नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या रेखा झरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कोण कौन? कोण आहे तो मास्टर माइंड याच्याकडे पूर्ण जिल्ह्याचंच लक्ष लागून राहिलं ला आहे तर पाहूया या हत्याकांडानंतर प्रथमच दाखल झालेली पहिले एफ आय आर गुन्हे माहिती पोलीस ठाणे सुपा पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक चारशे अठ्याहत्तर अब्लिक दोन हजार वीस भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन चौतीस प्रमाणे फिर्यादीचं नाव आणि पत्ता ग भा सिंधुबाई सुखदेव वायकर वय वर्ष साठ धंदा घरकाम राहणार माळी बाबळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तेचाळीस शून्य शून्य सत्त्याण्णव आरोपी मोटरसायकल क्रमांक एम एच सतरा तेवीस ऐंशी दोन्ही इसम पंचवीस ते तीस वयोगटातील त्यातील मोटरसायकल चालवणाऱ्या ने डार्क ब्राऊन रंगाचे लेदर जॅकेट घातले होते आणि जीन्स पायात स्पोर्ट शूज घातलेले होते दाढी मिशी होती दुसरा मुलगा ब्लॅक शर्ट आणि जीन्स घालून होता त्यानेही स्पोर्ट शूज आणि डोक्याला काळ्या रंगाचा गॉगल लावलेला होता गुन्हा घडला तारीख वेळ आणि ठिकाण तीस अकरा दोन हजार वीस रोजी सायंकाळी पावणे आठ ते आठच्या दरम्यान पुणे नगर हायवे रोड जातेगाव घाट शिवार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर गुन्हा दाखल तारीख वेळ एक डिसेंबर 2020 रोजी चार वाजून छप्पन्न मिनिटांनी भेट देणारे अधिकारी माननीय श्री सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री विशाल नगर ग्रामीण विभाग अहमदनगर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले सुपा पोलीस स्टेशन पी एस आय कोसे गुन्ह्यात वापरलेले हत्यार धारदार शस्त्र मयताचे नाव रेखा भाऊसाहेब जरे शनीचो तालुका जिल्हा अहमदनगर गुन्ह्यात वापरलेले हत्यार धारदार शस्त्र गुन्ह्यात वापरलेले वाहन मोटरसायकल क्रमांक एम एच सतरा तेवीस ऐंशी हकीकत वरील तारखेस वेळी आणि ठिकाणी यातील मोटरसायकल क्रमांक एम एस सतरा तेवीस वरून आलेल्या दोन अज्ञात पंचवीस ते तीस वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून फिर्यादीची मुलगी रेखा हिच्याशी वाद घालून धारदार शस्त्रानं तिच्या गळ्यावर वार करून तिला जिवे ठार मारले वगैरे मजकूरच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे पुना नगर हायवे पे जो जातेगा शिवार में जो घाट है वहां दो अज्ञात आरोपियों ने जो यशस्विनी महिला ब्रिगेड की महिला अध्यक्ष रेखा जरे पाटिल उनकी निर्मम हत्या की है वो उसके तहत सुपा पुलिस स्टेशन के सुपा पुलिस स्टेशन के अंतर्गत आ, गुना रजिस्टर नंबर चार सौ अठहत्तर भादवी धारा तीन सौ दो के अंदर गुना दाखिल है आज जो गुने का क्राइम सीन है क्राइम सीन है क्राइम सीन पे हमने तफ्तीश की कल भी टीम आई थी तो और जो उसके नज़दीक जो टोल नाका है जो एप्स्कॉन्डर्स है दो ई दो लोग हैं जो एपस्कॉन्डिंग है तो उनका फुटेज या व्हीकल का फुटेज इन्फॉर्मेशन हम निकाल रहे हैं इस ये जब गुने की इन्फॉर्मेशन हमें आई तब आ, पी आई सुपा राजेंद्र भोसले इनके नेतृत्व में उनका एक तपास पथक पी आई एम आई डी सी उनका एक तपास पथक पी आई उनका एक तपास पथक पी आई तोफखाना इनका एक तपास पथक और एल सी बी के पी अनिल कटके के नेतृत्व में एल सी बी का एक पथक ये गुने में जो एप्सकॉन्डस आरोपी है आ, उनको खोज उनको खोजबीन करने के लिए आ, रवाना हुए हैं इसमें एलसीबी ने डम डाटा लिया है एनालिसिस करके जो रिजल्ट्स आएंगे उस पर हम आरोपी निष्पन्न करने का प्रयत्न कर रहे हैं आम बारम्य पढ़ना अपडेट रहने आमच चैनल डीएनए मराठी लाइक करा और सब्सक्राइब करा अपन बदला जग बदलेल धन्यवाद